नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये आपले सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे। आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मी स्पष्टीकरण करतो आहे। शासन निर्णय GR सुधारित सेवानिवृत्त वेतन व तद अनुषंगिक बाबी लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित शासन निर्णय दिनांक 18/8/2023 रोजी निर्गमित झाले असून त्या निर्णयाचे स्पष्टीकरण करणार आहोत आपण। आणि निर्णय असा आहे, राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्ती वेतन आणि तद अनुषंगिक बाबी लक्षात घेऊन लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयातील रिट याचिका क्रमांक 643/2015 नुसार राज्य शासनाने सुधारित निवृत्ती वेतन आणि त्या अनुषंगाने बाबी लागू करण्याबाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी विधी व न्याय विभागाकडून निर्गमित केलेला आहे। आणि दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाने दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन व इतर लाभाबाबत केलेल्या शिफारसी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 19/5/2000 रोजी दिलेल्या आदेशान्वये स्वीकारल्या असून त्यास महाराष्ट्र शासनाने याद्वारे खालील प्रमाणे मंजुरी दिली आहे। दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेले व सेवेत असताना मृत्यू पावलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना व त्याच्या कुटुंब निवृत्तीधारकांना दिनांक 1-1-2016 पासून व दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या व सेवेत असताना मृत्यू पावलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंब निवृत्तीधारकांचे निवृत्ती वेतन व कौटुंबिक निवृत्ती वेतन निश्चित करताना निवृत्ती वेतनधारकांना विद्यमान वेतनास 2.80 ने गुणावे अशा प्रकारचं स्पष्टीकरण केलं आहे। आणि अथवा सेवानिवृत्त झालेल्या न्यायिक अधिकारी यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी घेतलेल्या शेवटच्या वेतनाच्या आधारे फिटमेंट टेबल मध्ये संबंधित दर्शविलेल्या टप्प्यावर काल्पनिकरित्या ठेवण्यात यावा आणि फिटमेंट टेबल नुसार येणाऱ्या प्रस्तावित वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन व 30% कौटुंबिक निवृत्ती वेतन असणार आहे। यापैकी जी जास्त रक्कम असेल ती निवृत्ती वेतन म्हणून अनुदेय असणार आहे। आणि तसेच ज्या पद्धतीने निवृत्ती वेतन प्रमाण ठरवले जाते त्याच पद्धतीने कौटुंबिक निवृत्ती वेतन ठरवले जाणार आहेत। आणि तसेच नागरी सेवा नियम 1972 नुसार नियम 54 मध्ये दर्शविल्याप्रमाणे जोडीदाराचा मृत्यू झाला नंतर जोडीदारास त्याचबरोबर कुटुंबातील पात्र सदस्यांना 30% कौटुंबिक निवृत्ती वेतन निश्चित करण्यात येणार आहे। तसेच कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी पात्र असणाऱ्या किंवा असलेल्या अवलंबित कुटुंबातील सदस्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन दर महिन्याला 30,000 पेक्षा कमी निश्चित होत असल्यास त्यास किमान 30,000 इतके निश्चित करण्यात येणार आहेत। व दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी व त्यानंतर सेवानिवृत्त झालेले व सेवेत असताना मृत्यू पावल्यास न्यायिक अधिकाऱ्यांना त्याच्या कुटुंब निवृत्तीधारकांना दिनांक 1-1-2016 पासून सेवानिवृत्तीच्या वेळी शेवटच्या महिन्यात घेतलेल्या सुधारित मूळ वेतनाच्या 50% किंवा वेतन व 30% कौटुंबिक वेतन असणार आहे। आणि त्यानुसार दुय्यम न्यायिक विभागातील न्यायिक अधिकाऱ्यांना संपूर्ण सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळवण्यासाठी किमान 20 वर्षांची सेवा अर्थकारी सेवा आवश्यक असणार आहे। तसेच किमान निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी न्यायिक अधिकाऱ्यांना किमान 10 वर्ष अर्थकारी सेवा आवश्यक आहे। आणि तसेच न्यायिक अधिकाऱ्यासाठी निवृत्तीचे वय पूर्वीप्रमाणेच म्हणजे 60 वर्ष असणार आहेत। आणि अशा प्रकारे निवृत्ती वेतनाच्या अनुशीकरणाच्या मर्यादा ही निवृत्ती वेतनाच्या 50% इतकी असणार व निवृत्ती वेतन पुनर्स्थापित करण्यासाठी 15 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। तसेच दिनांक 1-1-2016 नंतर सेवानिवृत्त झाल्यावर पूर्वीच्या कमाल मर्यादेनुसार सेवानिवृत्ती उपदान अदा केलेल्या अधिकाऱ्यांना त्यांचे वेतन सुधारणेच्या उपदानाचा देय असलेल्या फरकाचा हा सुधारित कमाल मर्यादा अधीन राहून अदा करण्यात येत आहे आणि या संदर्भात न्यायिक आणि न्याय विभागाकडून दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी निगमित केलेल्या शासन निर्णय आपणास पाहण्यासाठी डाउनलोड करून मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओच्या देत आहे, तिथे आपण हा शासन निर्णय पाहू शकतात। मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। वंदे मातरम।